नमस्कार मित्रांनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला इथे दिसत असेल की जे ऊस लागवड आहे, ज्यांच्याकडे पाणी आहे असेल ते ऊस लागवड करू शकता. तर बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे सरी काढलेलं आहे, कशा प्रकारे नाही. तर बघू शकता याच्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे या सरीमध्ये, आणि बेड वरंबा पद्धतीने अशी सरी काढलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे बेणं असतं ऊसाचं ते व्यवस्थितपणे ठेवलेलं आहे. तर आपण ते ऊसाचं बेणामध्ये जे कट असतं याच्यामध्ये कट कशा प्रकारे केला पाहिजे, कशा प्रकारे नाही, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा जो ऊस असतो सुरुवातीला याच्यामध्ये जे साईज असतं, तर इथं तुम्हाला छोट्या प्रकारचं हे बघू शकता. इथं तुम्हाला एक कोंब दिसत असेल, हा जो कोंब आहे तो येणारा पुढचा ऊस असतो. तुम्ही जर इथून जर कट मारला याच्यावरती, तर हा कोंब तुमचा म्हणजे हा जे वाढ होणार आहे कलम ती वाढ होणार नाही. त्याच्या प्रकारे दुसरं एक इथं बघू शकता, दुसरं इथं, आणि 3 प्रकारे साईज, तिसरं इथं. अशा प्रकारे हा कट केला जातो अशा प्रकारे ऊसाचा. त्याच्यानंतर दुसरी पण साईज तुम्ही बघू शकता, सेम टू सेम त्याच प्रकारे मध्ये असे चांगल्या प्रकारे कट केलेला आहे. अशा प्रकारे कट झाला पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही कट करण्याऐवजी जर तुम्हाला माहीत नसेल, तर कट हा मधोमध करायला पाहिजे. जर एक्झाम्पलमध्ये सांगतो, तुमच्याकडे असं पूर्ण ऊस आहे, तुम्हाला आता कट करायचं कसं ते समजत नसेल, तर कट हा मधून करायचा, इथे एक करायचा, इथे एक करायचा. कारण मधला जो कोंब असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो, म्हणजे येणारा हा मेन पॉईंट आपला हा असतो. जर तुम्ही इथूनच कट केला तर हा तुमचे कलम वाढ होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ऊस लागवड आणि कट व्यवस्थित प्रकारे चांगला करू शकतो. तर मित्रांनो, छोटासा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.